अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातल्या नागरिकांची झोप उडाली. शिरसगाव कसबा इथल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या तब्बल 36 खातेदारांच्या खात्यातून परस्पर लाखो रुपये काढण्यात आले, त्यामुळे हे खातेदार हवालदिल झालेत. शिरसगाव कसबा इथल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत जमलेल्या या खातेदारांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. शेतात काबाड कष्ट करून जमवलेला त्यांचा कष्टाचा पैसा बँकेच्या खात्यातून परस्पर काढण्यात आलाय. ही रक्कम थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 18 लाखांपर्यंत आहे. 36 खातेदारांच्या खात्यातून परस्पर ही रक्कम लांबवण्यात आली आहे, त्यामुळे या खातेदारांची झोपच उडाली आहे. लग्न काही कार्यकर्त्यासाठी जमा केले ते आणि त्याच्यावर मी 45,000 रुपये काढले लग्नासाठी आणि मग त्याच्यातले मग बाकी उरले पैशाच्या एंट्री नाही झाली की याच्या इथं येऊ एंट्री करायला तर म्हणे का कॅम्प्युटर खराब आहे. ठीक आहे बा जा येत जाऊन जात जाऊ येत जाऊन जात जाऊ. मग आता आली मी एंट्री करायला ते याच्यात तोंड राहिली तर 13,000 असं राहिले. पैसे निकालने का क्या तो चेक करा तू. हां 900 रुपये बताए. वो बोले की तुमने पैसे निकाले पहले. नहीं मैंने पैसे निकाला ही नहीं. बोले तुमने एक बार 20,000 निकाले एक बार बोले 9,000 निकाले. मैं नहीं जब एक बार निकाला था 2,000 रुपये जब बहुत दिन हो गए जब से आए नहीं बैंक के अंदर. 3.5 लाख रुपये होते महिन्याचे पैसे काढायच्या वेळेस एंट्री मारून दिली नाही येईना. त्यानंतर मी बँकेत गेली तर आम्हाला 4-5 महिन्यापासून एंट्री भेटली नाही. नंतर मग महिन्याचे पैसे काढायला गेलो 1,800 रुपये. 1,800 काढल्या याच्यानंतरही माहीत नाही ते. आता येणे एका दमाने एंट्री मारून दिली तर त्याच्यावर 1,75,000च भरले. बाकी पैसे येणं काढून घेतले. मोठ्या विश्वासानं या खातेदारांनी बँकेत पैसे ठेवले, मात्र आता बँकेचे अधिकारीही सहकार्य करत नाहीयेत, त्यामुळे या खातेदारांनी जी हेल्पलाईनची मदत घेतली आहे. जी हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी खातेदारांची भेट घेतली. यातील अनेक खातेदार हे अशिक्षित आणि अल्पशिक्षित होते आणि त्याचमुळे त्यांची फसवणूक झाल्याचा आरोप होतोय. आता सध्या तर 25 च्या जवळपास गेलेला आहे. 25-30 आणि रोज डेली काही ना काही वाढ होत आहे त्यात. आणि ह्या गोरगरीब जनतेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन आणि कोणती कशा पद्धतीची निवडलं त्यांनी का जेले अंगठा येते साधी सही आहे अशा पद्धतीच्या लोकांचा म्हणजे सहभाग आहे आणि हुशार लोकांना नाही पकडलं त्यांना. यात काय बँकेचे कर्मचारी सुद्धा असू शकते ना. जी हेल्पलाईन या संदर्भात बँक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र चौकशी सुरू आहे असं सांगत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. अखेर जी हेल्पलाईनच्या टीमनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि या संदर्भात तक्रार केली. बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्रबंधक शाखा प्रबंधक यांनी तक्रार दिली. त्याप्रमाणे काल 420 भादवी आणि 409 भादवी प्रमाणे केस दाखल केली आहे. त्यामध्ये कॅशियर बँकेचे आणि इतर प्रायव्हेट लोक आहेत ज्यांचा समावेश आहे आणि त्यामध्ये FIR दाखल झाली असून तपास सुरू आहे. फसवणूक झालेले बरेचसे खातेदार हे गरीब आणि मध्यमवर्गीय आहेत. अशा त्यांच्या खात्यातून अशा प्रकारे अचानक रक्कम गहाळ झाल्यानं त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलंय. त्यामुळे सध्या या खातेदारांवर ओढवलेल्या या परिस्थितीमध्ये जी हेल्पलाईन शेवटपर्यंत या खातेदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, कारण सवाल गरीब खातेदारांच्या हक्काचा आहे. राजेश सोनोनीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अमरावती.